नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषिक ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. गेले 2 दिवस आपण सध्या फेसबुक लाईव्ह घेत आहोत. परवा दिवशी आपण पाहिलं की हरभरा आणि एरंडी आंतरपीक कसे घ्यावे याबद्दल आपण माहिती घेतली आहे, आणि काल आपण कृषिक 2025 कृषी विज्ञान केंद्र बारामती दरवेळेस जे आयोजित करतं प्रदर्शन त्याची माहिती आपण पूर्ण घेतली आहे. तर शेतकरी बांधवांना मी विनंती करते, जर कोणी ह्या लाईव्हला प्रेझेंट नसतील किंवा पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ आपण फेसबुक पेजवर कृषी कॅपच्या कृषी शेतकरी आधुनिक शेतकरी पेजवर उपलब्ध आहे. तसेच आपण कृषी कॅपच्या युट्यूब चॅनलला सुद्धा हे दोन्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि आजच्या आपण परिसंवादादरम्यान आपण रब्बी हंगामातील कोरडवाहू पीक उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत. सध्या म्हणजे जो हंगाम आपला मोसमी पाऊस आहे तो देखील चांगला झाला आहे. तसेच मान्सून नंतरचा पाऊस देखील, अवकाळी पाऊस म्हणता येईल त्याला, की तो देखील खूप झालाय. त्यामुळं काही ठिकाणी शेतीचं नुकसान देखील झालं आहे, पण आता पुढे येणारे रब्बी पिकांसाठी तो फायदेशीर ठरणार आहे आपल्याला. त्याच अनुषंगाने आपण कोरडवाहू पीक उत्पादन तंत्रज्ञान कसं शेतकऱ्यांना घेता येईल हे आजच्या परिसंवादामध्ये बघणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करा. धन्यवाद मॅडम. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आता जो आपण सेशन घेत आहोत त्यामध्ये मुख्य जो टॉपिक आज घेत आहोत तो त्यामध्ये रब्बी हंगामाकरिता कोरडो पीक जे आहे इथं, मग त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल किंवा सूर्यफूल असेल, या पिकांचं उत्पादन तंत्रज्ञान त्या संदर्भात आपण आता माहिती या सेशनमध्ये घेणार आहोत. मुख्यतः आपण बघतोय खरीप हंगाम संपलाय, अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे, पण ज्या ठिकाणी ड्राय लँड कंडिशन आहे त्या ठिकाणी पाऊस काही प्रमाणात कमी झालेला किंवा ओसरता झालेला आहे. तशा कंडिशनला वापसा पाहून त्या ठिकाणी जे काही कोरडो पीक आपल्याला लागवड करायची त्या अनुषंगाने कोणत्या पिकाचं आपल्याला नियोजन करावं लागेल किंवा आपल्या शेतीमधील पाण्याची उपलब्धता पाहून किंवा आपल्याकडे पाण्याची रिसोर्सची कंडिशन पाहून त्या अनुषंगाने कोणतं पीक आपल्याला लागवड करता येईल, नियोजन करता येईल, किंवा ते पीक लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मुख्यतः तुम्ही जर बघितलं आता या पीपीडीमध्ये तुम्हाला सगळंच कळून येईल की त्यामध्ये रब्बी हंगामासाठी जर आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे तर कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी पीक नियोजन करणं आवश्यक आहे. मुख्यतः जर सांगायला गेलं त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर आत्ताच्या हंगामातले जे काही मुख्य पिकं आहेत त्यामध्ये ज्वारी आहे, जे आपण रब्बी ज्वारी म्हणतो, हरभरा आहे, करडई आहे, सूर्यफूल आहे किंवा कोरडवाहू वीट आहे इथं, म्हणजे जे आपण गहू म्हणतो, कोरडवाहू शेतीमधलं वीट गहू, ह्या मुख्य पिकांची आत्ता जी लागवड आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. रब्बी हंगामातलं जर म्हणायला तर हे मुख्य पिकं आहेत ज्याच्यावरती आपल्याला मुख्य शेतीचा कल हा अवलंबून असतो. इव्हन ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे पाण्याची कंडिशन किंवा पाण्याचा सोर्स उपलब्ध आहे ते शेतकरी बागायती त्या ठिकाणी वाहन किंवा बागायती पिकं रेफर करतात. ज्या ठिकाणी पाण्याची थोडी कमतरता आहे किंवा पाण्याची उपलब्धता कमी आहे तशा कंडिशनला लोक असुद्धा हे चांगल्या प्रकारे ही जी काही पिकं आहेत त्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की रब्बी ज्वारी असेल, रब्बीचं रब्बी हंगामातलं मुख्यतः हरभरा पिकं असेल, गहू असेल, करडई असेल, सूर्यफूल असेल, ही पिकं लोक आज मुख्यतः चांगल्या प्रकारे प्राधान्य करत आहेत. आता त्याचा जो मुख्य उद्देश आहे त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर 80% एरिया हा जो आहे हा आपला मुख्य पावसावरती अवलंबून असतो. म्हणजे जर खरीप हंगामात जर म्हणायला गेलं 80% लागवड ही मुख्यतः खरीप हंगामातली जी आहे ते पावसावरती उपलब्ध असतं, अवलंबून असते. मग त्यातलीच जी काही सेकंडरी क्रॉप आहेत इन द सेन्स रब्बी सीझन जर म्हणायला गेलं तर रब्बी हंगाम पडता ह्या जमिनीमधली जी 75% जमीन आहे, 75-70% ही आता कोरडवाहू शेतीसाठी आपल्याला लागवडी लोक प्रेफर करत असतात. ही जर म्हणायला गेलं तर मुख्यतः रेनफेड म्हणजे जो पाऊस संपतो पावसाची जी वापसा असते त्या वापशावरती ही पिकं आपण लागवड करत असतो. ह्याचा मुख्य उद्देश हाच असतो की जे काही उपलब्ध पाणी साठा आहे किंवा ज्या जमिनीमध्ये वापसा आहे त्या वापसेवरती पिकं आपण हार्वेस्ट करत असतो. ही पिकांचं जर बाबतीत जर म्हणायला गेलं तर ड्रॉट पण म्हणजे जेवढं काही जमिनीमध्ये पाणी आहे त्या पाण्यावरती पिकं लागण होतात. जर शेतकऱ्याकडे एका दुसरा पाण्याचा सोर्स असेल म्हणजे एक दोन पाण्याचं देण्यापुरतं पाणी असेल तर तेवढं शेतकरी पाणी हार्वेस्ट करतात किंवा वापरतात. जरी नसेल तरी मुख्यतः वापशावरती कमी सीझनचं म्हणजे इन द सेन्स कमी कालावधीचं लवकर तयार होणारं कमी रोग कीड असणारं काटक अशा प्रकारचं पीक आणि वाण ते शेतकरी प्रेफर करतात आणि ते लागवड करत असतात. तशा प्रकारची पिकं किंवा त्याचं वाण जर आपण शिफारस पद्धतीनं जे शिफारसीचं वाण आहे ते जर आपण वापरलं तर निश्चित आपल्याला रब्बी हंगाम हा फायदेशीर
घेता येत असतो किंवा त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघत असतं. आता ह्यात जर म्हणायचं गेलं की जर आपल्याला रब्बी हंगामासाठी पीक नियोजन करायचं तर कोणत्या गोष्टी आपल्याला फोकस करणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला आहे क्रॉपिंग सिस्टीम, म्हणजे कोणत्या प्रकारची आपण पीक पद्धती करत आहोत. त्यामध्ये सिंगल पीक पद्धती आहे, म्हणजे एकच प्रकारचं पीक आपण घेतोय का, त्यामध्ये आंतरपीक प्रकारची पिकं घेतोय का आपण, मिक्स पद्धतीचं पीक घेतोय का, ह्या प्रकारचं पॅटर्न आपल्याला ठरवता आला पाहिजे. त्यामध्ये पाण्याची उपलब्धता कशा प्रकारची आहे, त्या एरियातली रोग किडीचं प्रमाण कसं आहे, त्या ठिकाणचं मुख्य पीक पद्धती कोणती आहे. म्हणजे आज जरी आपण म्हणायला गेलो तर आंतरपीक पद्धतीमध्ये आपण बघितलं की एरंडी आहे, एरंडीवर लोक हरभरा करतात, ज्वारीवर करडई करतात, ज्वारीवर जवस करतात. मग अशा प्रकारचे जे आंतरपीक पद्धती आहे किंवा ज्या ठिकाणी लँड होल्डिंग मोठ्या प्रमाणात आहे तशा ठिकाणी ज्वारीसारखी पिकं सिंगल क्रॉप किंवा मोनोक्रॉपिंग ही लोक करत असतात. मग हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. सेकंड मुद्दा साईट सिलेक्शन, जे आपण जागा निवडतोय मग त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता चांगली आहे का, त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटरिंग मग त्या शेताची आपल्याला देखभाल करता येईल का, अशा प्रकारचा प्लॉट त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. सोईंग टाईम, आता मुख्यतः रब्बी हंगामातली जी पिकं आहे ती तुमची पूर्ण वापशावरती, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाणी किती त्या अनुषंगाने आपल्याला त्या पिकाचं नियोजन किंवा निवड करावं लागते. मग ते निवड करताना आपल्याला मुख्यतः त्या पिकाची लागवड टाईम, म्हणजे आताचं कंडिशन तुम्ही जर बघितलं ठीक आहे चालू वर्षी पाऊस आहे त्यामुळे पिकं थोडी लेट लागवड केली तर चालतील, पण दरवर्षी जर आपण बघितलं इथून मागच्या कंडिशनला तर पाण्याचे प्रमाण किंवा पाऊस जर कमी झाला त्या अनुषंगाने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत जाते. मग त्या अनुषंगाने आपल्याला आगाप म्हणजे लवकरात लवकर आपल्याला लागवडीचं नियोजन, म्हणजे खरीपातलं पीक संपलं की त्या अनुषंगाने 10-15 दिवसात हलकीशी नांगरट करून हलकीशी मशागत करून त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या हंगामाचं नियोजन करणं आवश्यक असतं. तशा कंडिशननुसार आपल्या प्रत्येक पिकाचं कोरडवं पिकाचं आपल्या ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवडीचं नियोजन करणं आवश्यक आहे. स्पेसिंग इन द सेन्स रो टू रो अँड प्लॅन टू प्लॅन, म्हणजे रब्बी हंगामासाठी जर आपण पिकाचं नियोजन करतोय तर तुमच्या मुख्य दोन पिकामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन स्पर्धा असू नये, या अनुषंगाने आपण दोन ओळीतल्या दोन रोपातलं अंतर आपल्याला त्या पिकामध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या पिकाला आयडियल मॉइश्चर असेल, हवा खेळती राहणं असेल किंवा त्यात लाभटेक हा त्या ठिकाणी सोयीस्कर होणं गरजेचं आहे. व्हरायटी सिलेक्शन, जे आपण वाण निवडतोय ते वाण निवडताना मुख्य त्या काळजी घेतली पाहिजे की चांगल्या प्रकारचं वाण, इन द सेन्स रब्बी हंगामात जे आपण कोरडवाऊ शेतीसाठी वाण निवडतोय ते कमी पाण्यात तयार होणारं, त्यावरती रोग कीडीचा प्रॉब्लेम कमी असणारं, आंतरपिकासाठी चालणारं आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारं अशा प्रकारचं वाण आपल्याला ह्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. सीड्रेट, मुख्यतः सीड्रेट निवडताना आपल्याला काळजी घ्यायची की ह्या ठिकाणी जो सीड्रेट आपण जो टाकणार आहे तो आपलं पॉप्युलेशन म्हणजे प्लांट पॉप्युलेशन जे म्हणतो आपण, उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर ज्वारीसारख्या पिकामध्ये आपल्याला साधारण 1.48 लाख आपल्याला हेक्टरी त्या ठिकाणी ज्वारीची रोपं असणं गरजेचं आहे. पण त्यापेक्षा जर कमी रोपं जर झाली तुमचा तो आता विल्डवरती तुमचं जे उत्पादन आहे त्यावरती लगेच अप्लिकेशन किंवा रिफ्लेक्ट होत असतो. मग त्या अनुषंगाने आपल्याला सीड्रेट म्हणजे वाढीव प्रकारचं सीड्रेट आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल, घेणं आवश्यक आहे. जरी उगवण चांगली झाली तरी चांगलंच आहे, पण ज्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे किंवा वापस एकसारखं नसेल तर त्या ठिकाणी आपलं उगवण कमी होते, त्या अनुषंगाने सीड्रेट आपल्याला वाढवून घेणं गरजेचं आहे. सीड ट्रीटमेंट, आता मुख्यतः रब्बी हंगामध्ये आपण म्हणतो की वापशावरती लागवड करतोय, मग त्याच्या अनुषंगाने मुख्य सीझनमध्ये म्हणजे खरीपामध्ये जर पाऊस जास्त झाला असेल तर तशा कंडिशनला ठिकाणी मररोगाचा प्रॉब्लेम आपल्याला जास्त असतो, म्हणजे विल्टिंग आपण जो म्हणतो काही स्पॉटमध्ये असेल पॅचेसमध्ये आपल्याला मर दिसून येते, मग तशा कंडिशनला त्या ठिकाणी आपल्याला सीड ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. त्यामध्ये केमिकल असेल किंवा बायोलॉजिकल, जेणेकरून कोणत्या प्रकारचं सॉयबोर्न डिसीज जमिनीतून उद्भवणारे जे काही रोग आहेत किडे आहेत त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल. त्या पुढे जर गेलं तर फर्टिलायझर मॅनेजमेंट, जास्त प्रमाणात किंवा गरजेपेक्षा जास्त खते टाकली तर त्या पिकाला मान होत नाही किंवा त्याचा उपयोग होत नाही, तशा कंडिशनला सॉइल टेस्टिंग करून किंवा पिकाची शिफारसीचा जो कोट डोस आहे तेवढा डोस आपण त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून पिकाला तो डोस चांगल्या प्रकारे लागू होईल आणि जो आपला अनावश्यक खर्च तो आपला टाळला जाईल. आणि लास्ट वन आहे तो इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस, जे आपण आंतरपीक करत असू किंवा मुख्य पिकामध्ये आपण आंतरमशागतीची ऍक्टिव्हिटी करतोय ते प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी बघावं लागतं, कारण कोरडवं पीक आहे तशा कंडिशन जर पाण्याचा सोर्स नसेल तर त्या ठिकाणी त्यातलं पाण्याचं जे मॉइश्चर किंवा एव्हपोरेशन लॉसेस जे होत आहेत ते आपल्याला कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आंतरमशागतीची कामे म्हणजे खुरपणे असेल, कोळपणे असेल, अशा प्रकारची कामं इव्हन भर लावणं असेल ते आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण ही जर नसेल, ही जर काम आपण जर प्रॉपरली केली नाहीत तर ठिकाणी आपल्याला मॉइश्चर लॉस हा बराच असतो. आता ज्यावेळी आपण आंतरपिकाचं प्लॅनिंग करत असतो किंवा ज्या ठिकाणी ड्रायलँड टेक्नॉलॉजी आपण प्लॅनिंग करतोय तर त्या ठिकाणी आपल्याला लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला महत्त्वाचं प्लॅनिंग म्हणजे जे वरच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यावरती फोकस करणं गरजेचं असतं, कारण ह्या जर ॲप्लिकेशन आहे किंवा ह्याचा इफेक्ट जो आपल्याला तो आहे तो तुमचा मुख्यतः कोरडवाऊ शेतीमधलं जे पीक आहे त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे मुख्यतः लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला मुख्यतः हे जे काही कोरडवाऊ पिकं येतात त्याचं प्लॅनिंग करणं आपल्याला गरजेचं आणि आवश्यक आहे. आता ह्याचं जे महत्त्वाचं पीक जे आहे रब्बी हंगामध्ये लागवड केलं जाणार ते आहे मुख्यतः रब्बी सोरगम, त्याला आपण रब्बी ज्वारी म्हणतो. आता त्यामध्ये जर म्हणायला गेलं जी काही जमीन आपल्याला पाहिजे ती जमीन मुख्यतः मीडियम टू डीप म्हणजे मध्यम ते खोल प्रकारची जमीन जी पाहिजे, काळी कचरा असली तरी चालेल किंवा मध्यम प्रकारची असली तरी चालेल,
आणि त्यामध्ये पाण्याचा निचरा, म्हणजे जरी काय अवकाळी पाऊस झाला तरी तशा कंडिशनला त्या जमिनीतून पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे. त्यापुढे जर सांगायला गेलं त्याचं लागवड जर म्हटलं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, म्हणजे ह्या आठवड्यामध्ये ज्वारी रब्बी ज्वारीची आपल्या लागवडीचं नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणजे चालू वर्षासाठी जरी म्हणायला गेलं तर आपल्या दिवाळीच्या अगोदर आपल्या लागवडी होणं गरजेचं आहे. प्लांटिंग स्पेसिंग म्हणजे दोन ओळीतलं आणि दोन रोपातलं अंतर, दोन ओळीतलं अंतर जे आहे ते 45 सेंटीमीटर आणि दोन रोपातलं अंतर जे आहे ते 15 ते 20 सेंटीमीटर. तुम्ही ट्रॅक्टरनं पेरणी करत असाल तर तुम्हाला हे अंतर मेंटेन करणं दोन ओळीतलं इझी होऊन जातं, पण रोपातलं अंतर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी स्पेशल डाय वापरून त्या ठिकाणी ते अंतर मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण ह्यामध्ये जास्त पॉप्युलेशन झालं तर आपल्याला त्या ठिकाणी क्वालिटीचं आपल्याला ग्रेन मिळत नाही, क्वालिटी इल्ड निघत नाही, इव्हन त्या ठिकाणी जे कडबा आपण म्हणतो तो कडबा चांगल्या गुणवत्तेचा हा निघत नाही. सिट्रेट, या ठिकाणी जो सिट्रेट आपण जो घेणार आहोत तो 10 ते 12 किलो प्रति हेक्टरी. जसं तुम्हाला म्हटलं की आपल्याला हेक्टरी साधारण 1.5 लाखापर्यंत आपल्या त्या ठिकाणी प्लांट पॉप्युलेशन असणं गरजेचं आहे, जेणे त्या अनुषंगाने आपल्याला जिरतीसाठी चांगलं उत्पन्न मिळेल. आता जर वराटीसाठी आपल्याला जर प्लॅनिंग करायचं असेल तर वराटीमध्ये मुख्यतः आपल्याला खालील गोष्टी नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामध्ये जर हलक्या प्रकारची जमीन असेल, म्हणजे 30 सेंटीमीटर 1 फुटापर्यंत जर खोल जमीन असेल, तर तशा जमिनीमध्ये आपल्याला फुले यशोमती जी आपल्याला राहुरी कुशीपद्धतीची वाहन आहे त्याचं शिफारस करणं आपल्याला किंवा त्याची लागवड करणं आवश्यक आहे. 60 सेंटीमीटरपर्यंत खोल जमीन, म्हणजे साधारण मध्यम प्रकारची आणि 2 फूट खोल जमीन जर असेल त्या ठिकाणी फुले सुचित्रा, परभणी मोती, मालदांडी 35-1 या 3 वाणांची आपल्याला शिफारस करणं किंवा लागवड करणं आवश्यक आहे. आता परभणी मोती जो वाण आहे तो मराठवाडा कृषी विद्यापीठाचा आहे, फुले सुचित्रा जो आपला राहुरी विद्यापीठाचा आहे, तशा वाणांची आपल्याला शिफारस करणं किंवा लागवडीसाठी प्रेफरन्स करणं आवश्यक आहे. डीप सॉइल म्हणजे ज्या जमिनीमध्ये खोली जी आहे साधारण 2 फुटापेक्षा जास्त आहे, अशा प्रकारच्या काळी काळ्या खोल जमीन आहेत, त्यामध्ये फुले वसुधा असेल, पिके विक्रांती असेल किंवा परभणी मोती, ह्या 3 वाणांची आपल्याला शिफारस करणं किंवा लागवड करणं आवश्यक आहे. आता फुले वसुधा जर म्हटलं तर आपलं राहुरी विद्यापीठाचं वाण आहे, पिके विक्रांती जर म्हटलं तरी आपल्या अकोला कृषी विद्यापीठाचं आहे, आणि परभणी मोती जी आहे परभणी मोती आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचं वाण आहे. मग हे 3 वाणांपैकी तुम्ही एक मान हे काळ्या खोल जमिनीसाठी ज्याची खोली जरी म्हटलं 2 फुटापेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्येसाठी आपण याची निवड करू शकतो. आता ज्यावेळी आपण खताचा विचार करतो त्यामध्ये इम्प्रूव्ह आणि हायब्रिड रब्बी सोरगम्स म्हणजे संकरित आणि सुधारित जे ज्वारीचे रब्बी ज्वारीचे वाण आहेत हे मुख्यतः नत्र खताच्या डोसला चांगल्या प्रकारे रिफ्लेक्शन देत असतात किंवा त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतात. त्यामुळं नत्रयुक्त खताचा वापर युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, DAP असेल, ज्यामध्ये एन ग्रेड आहे किंवा नत्र कंटेंट आहे अशा प्रकारच्या ग्रेड्स आपण वापरले तर निश्चित आपल्या उत्पन्नामध्ये त्याचा फरक दिसतो, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो. जेव्हा बीज प्रक्रियेचा आपण विचार करतो त्यामध्ये केमिकल बीज प्रक्रियेसाठी आपल्याला 300 मेश सल्फर म्हणजे जो आपण गंधक पावडर म्हणतो, तर गंधक पावडर जे आहे ते 3000 म्हणजे जे काही आपण बीज प्रक्रियेसाठी जी गंधक पावडर वापरतो ते म्हणजे साधारण 4 ग्रॅम प्रति 1 किलो मेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी गंधक पावडर वापरणं आवश्यक आहे. म्हणजे साधारण जरी हेक्टरली जरी म्हटलं तरी साधारण 48 ते 50 ग्रॅम आपल्याला 1 हेक्टर बियाण्यासाठी, म्हणजे साधारण 12 किलो बियाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सल्फर पावडर वापरणं आवश्यक आहे किंवा सल्फर जी डस्ट आपण म्हणतो किंवा गंधक पावडर जी म्हणतो ती आपल्याला वापरलं तर आपल्याला यांची त्या ठिकाणी जो स्मट किंवा कायनी रोग आपण ज्वारीवरचा म्हणतो तो आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण मिळवता येतं. बायोलॉजिकलमध्ये जरी म्हटलं जैविक रोग नियंत्रणामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि PSB हे बायोलॉजिकल जीवाणू खतं आहेत, म्हणजे तुमच्या पिकामध्ये नत्र स्थिरीकरण करण्याचं काम हे जीवाणू करत असतात. त्यासाठी आपल्याला ॲझोटोबॅक्टर जो आहे तो 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि PSB जो आहे तो साधारण 1 किलो प्रति बियाणे आपल्या PSB जो आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणसाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर रासायनिक खत मॅनेजमेंटमध्ये आपल्याला मुख्यतः 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश हा प्रति हेक्टर द्यायचा आहे, पण तो कवर करण्यासाठी आपल्याला साधारण युरिया 2.5 बॅग, SSP 3 बॅग आणि MOP 1 बॅग प्रति हेक्टर आपल्याला वापरणं आवश्यक आहे. शेतकरी जनरली काय करतो की जमिनीच्या ग्रेडनुसार किंवा पिकाच्या वाणानुसार त्या ठिकाणी खत नियोजन करत असतो, पण मुख्यतः त्या ठिकाणी आपल्याला जमिनीचं माती परीक्षण करून त्या ठिकाणी आपलं खत नियोजन करणं आवश्यक आहे. पण जर शिफारसीत खत जर बघितलं तर 50-25-25 म्हणजे 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश आपल्याला हेक्टर देणं आवश्यक आहे. मग तुम्ही युरियामधून देऊ शकता, DAP मधून देऊ शकता, MOP मधून देऊ शकता, तशा प्रकारचे डोस वापरून तुम्ही त्या ठिकाणी त्या रासायनिक खताची कमतरता त्या पिकाची पूर्ण करू शकता. आता या ठिकाणी काळजी घ्यायची आपल्याला की ज्यावेळी आपण लागवड करतो तशावेळी आपल्याला बेसल डोस देणं आवश्यक आहे. आता यामागचं कारण एक असतं की ज्यावेळी बेसल डोस आपण लागवडी देत असतो त्या ठिकाणी ज्यावेळी पिकाची मुळं तयार होत असतात त्यांना त्या रासायनिक खतामधून आपलं अपटेक करणं इझी होऊन जातं. जेव्हा तुम्ही ब्रॉडकास्टिंग करता म्हणजे हाताद्वारे हातामार्फत किंवा शेतामध्ये तुम्ही खत हाताद्वारे टाकत असता, पीस करत असता, तशा कंडिशनला तो डोस युनिफॉर्म जात नाही, त्यामुळे पिकाची वाढ एकसारखी होत नाही किंवा तो खत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लागू होत नाही. तशा अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी
जो बेसल डोस आहे तो ब्रॉडकास्टिंग म्हणजे हाताद्वारे फिस्क शेत पूर्ण शेतामध्ये न फिस करता जेव्हा आपण लागवड करतो त्या ठिकाणी आपल्या पेरणी यंत्राद्वारे आपल्या त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आता जर तुम्ही रिसर्चचा एक भाग जर बघितला तर त्या ठिकाणी जर तुमची रब्बी ज्वारीची लागवड तुम्ही करत असाल, एक कोरडवाहू शेतीमध्ये तुम्ही जर रब्बी ज्वारीचं नियोजन करत असाल तर साधारण 1 किलो नंतर जरी आपण दिला तर त्याचा त्यापासून आपल्याला 10 ते 15 किलो त्या ठिकाणी धान्याचं उत्पादन निघत असतं. म्हणजे तुम्ही जसं नत्राचा डोस कमी कराल त्या अनुषंगाने तुमचं पिकाचं उत्पन्न कमी होत असतं. त्या अनुषंगाने जो शिफारस नत्राचा डोस आहे, कारण हे तर आपण बघतो की सिरियल्स आहे किंवा हे एकदल वर्गीय पिके, त्यामध्ये नत्राचा डोस जर कमी झाला साहजिक तुमची पिकाची उत्पादकताही कमी होत असते. आता ज्यावेळी इंटरकल्टिवेशन ऍक्टिव्हिटी आपण करत असतो की त्यामध्ये आपल्याला आंतरमशागतीची कामं करायच्यात, त्यामध्ये पहिला भाग आहे तो थिनिंग, जो आपल्याला 10 ते 12 दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी थिनिंग करणं म्हणजे 2 ओळीत आणि 2 रोपातलं अंतर, म्हणजे 2 ओळीतलं अंतर जे आहे ते साधारण 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर 15 ते 20 सेंटीमीटर. तिथे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला 10 ते 12 दिवसांनी आपल्याला करणं आवश्यक आहे. जी खुरपणी आहे ती साधारण 1 ते 2 वेळा, म्हणजे तुमचं हॅरोइंग झाल्यानंतर साधारण 21 दिवसांनी किंवा त्यानंतर साधारण 35 दिवसांनी त्या ठिकाणी आपल्याला खुरपणी करणं गरजेचं आहे. 2 खुरपणी केल्यानंतर तुमच्या हॅरोइंग केल्यानंतर जे काही 2 रोपामधलं जे काही तण आहे जे हॅरोइंगद्वारे किंवा कोळपणीद्वारे निघत नाही ते आपल्याला मॅन्युअली काढण्यासाठी आपल्या ठिकाणी 1 ते 2 खुरपण्या करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपलं मुख्य पिकावर जी काही तणाची जी काही कॉम्पिटिशन चालू आहे खतासाठी पाण्यासाठी ते आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल. आता हात कोळपणी करताना मुख्यतः 3 स्टेजमध्ये आपल्याला हात कोळपणी करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये पहिली जी आहे 3 आठवड्यांनी म्हणजे साधारण 21 दिवसांनी, दुसरी जी आहे ती साधारण 35 दिवसांनी आणि तिसरी जी आहे ती साधारण 56 दिवसांनी. ह्या 3 हात कोळपणी जर केल्या तर साहजिक तुमच्या जमिनीमध्ये जर कोरडवाहू पीक जर असेल तर कोरडवाहू पिकामधलं जे काही भेगा पडतात जमिनीला ते भेगा मोजवण्याचं काम ह्या कोळपणीमार्फत केलं जातं. सेकंड, तुमच्या पिकाला हलकीशी भर त्या ठिकाणी लागली जाते. इवन जो मॉइश्चर लॉस जो होतोय जमीन ड्राय झाल्यामुळे जे काही मॉइश्चर लॉस होतोय तो आपल्याला त्या ठिकाणी ह्या हात कोळपणीद्वारे टाळता येतो. त्यामुळे आपल्याला मुख्यतः 21 दिवसांनी, 35 दिवसांनी आणि 56 दिवसांनी आपल्याला मुख्यतः हात कोळपणी आणि 2 खुरपणी करणं ज्वारी पिकामध्ये आवश्यक आहे. आता ज्यावेळी आपण ज्वारी पिकाचा विचार करतोय कोरडवाहू म्हणून ते पीक प्रिपेअर करतोय तर तशा ठिकाणी आपल्याला बीबीएफ साधारण 18 बाय 20 मीटर किंवा 20 बाय 20 मीटरचे आपले सारे उन्हाळ्यामध्ये आपल्याला तयार करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये पाणी साठलं जातं. ते पाणी साठल्यानंतर त्या ठिकाणी मुरलं जातं, मुरल्यानंतर वापशे कंडिशन पावतो ठिकाणी ते वाफे मुडून त्या ठिकाणी आपल्याला जमिनीशी मशागत करून त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे. आता जर अशी टेक्नॉलॉजी आपण वापरतो, आता KVK 12 मार्फत आपण जळगाव एरियामध्ये जळगाव सुपर जळगाव कप किंवा जो पुणे भागाचा पुणे बाजूचा जो काही ड्रायलँड एरिया त्या ठिकाणी आपण ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दिली, त्यामध्ये ज्वारीचं शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून आले. आता जरी म्हणा गेलं तर साधारण 30 ते 35% उत्पादन वाढ आपल्याला दिसते. त्याला इन्सुतो मॉइश्चर कॉन्झर्व इन्सुतो वॉटर कॉन्झर्वेशन म्हणजे तिथलंच जागे त्याच शेतामधलं पाणी त्याच शेतामध्ये मुरवणं अशी टेक्नॉलॉजीला हे नाव दिलं जातं. म्हणजे साधारण जरी सांगायला गेलं तुमच्या ठिकाणी तुमचं 100 किलो उत्पन्न जे तुमच्या एरियातनं निघतंय त्या ठिकाणी तुमचं 135 किलोपर्यंत उत्पन्न देण्याचं काम ह्या टेक्नॉलॉजीमार्फत केलं जातं. त्यामुळे ज्या ठिकाणी ड्रायलँडचा एरिया असेल इव्हन तुमचं खरीप ज्वारी असू द्या किंवा रब्बी ज्वारी असू द्या त्याच्या ठिकाणी जर तुमची पाऊस जर तुम्हाला असेल तर त्या पाऊस पडणाऱ्या पाऊस पाणी मुरून त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन वाढ म्हणजे साधारण 30 ते 35% उत्पादन वाढ आपण ह्या टेक्नॉलॉजीवर घेऊ शकतो. आता जर आपल्याला रब्बी ज्वारीचा जर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला जर उत्पन्न वाढवायचे तर मुख्यतः आपल्याला त्या ठिकाणी मल्चिंगचा वापर करणं आवश्यक आहे. आता मल्चिंग तुम्हाला जर म्हटलं की जसं सॉईल मल्चिंग म्हणजे जी जमिनीवरची माती ती जमिनीची माती हलवणे आणि ज्या जमिनीवरती भेगा पडल्या त्या भेगा बुजवणे त्यासाठी आपल्याला सॉईल मल्चिंग करणं आवश्यक आहे. सेकंड थिंग, त्या ठिकाणी आपल्याला जरी म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी आंतरमशागतीची कामं आहेत, म्हणजे जर आपण जरी म्हणायला गेलं तर जसं सॉईल मल्चिंग सांगितलं जसं आपण त्या लास्ट क्रॉपचं त्याला रेसिड्यू मल्चिंग म्हणतो, म्हणजे तुमचं पहिलं पीक असेल त्या पहिल्या पिकाचा जो पालापाचोळा आहे तो तसा शेतामध्ये करायचा शेतामध्ये ठेवायचा आणि दुसरं पीक आपल्या ठिकाणी लागवड करायचं त्याला स्ट्रॉ किंवा रेसिड्यू मल्चिंग म्हणतात. मग हे जरी आपण केलं साधारण 14% आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन वाढ मिळवता येते, ज्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या रोग किडचं नियंत्रण करता येतं, पाण्याचं जे मॉइश्चर लॉस आहे तो कंट्रोल करता येतो आणि ऑर्गॅनिक मल्च असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला साहजिक त्या ठिकाणी जमिनीतली खताची मात्राही वाढवता येते. आता ड्रायलँड टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्याकडे एखाद जर पाण्याची पाळी असेल तर तुम्ही ते पाणी जे आहे ते 28 ते 30 दिवसांनी किंवा 50 ते 55 दिवसांनी जर दिलं तर साहजिक तुमचं त्या ठिकाणी ग्रेन फिलिंग असेल किंवा मॅच्युर स्टेज असेल त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोचता येते. त्यामुळे जरी पाण्याची उपलब्ध जरी असेल तर एक पाण्याच्या हिशोबाने आपल्याला 28 ते 30 दिवसांनी आणि म्हणजे जर हलकी जमीन असेल तर 28 ते 30 दिवसांनी आणि जर भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी 50 ते 55 दिवसांनी आपल्याला ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे. आता जर उत्पन्नाच्या जर विचार करायला गेला जर हलकी जमीन आहे ज्या ठिकाणी आपल्याला ज्वारी लागवड आपण केलीच ते साधारण खोली 1 फुटापर्यंत आहे किंवा 30 सेंटीमीटरपर्यंत आहे तशा जमिनीमध्ये आपल्याला 8 ते 10 क्विंटल उतार म्हणजे साधारण
चार क्विंटल एकरी आपल्याला उतार हा निघत असतो. मध्यम प्रकारची जमीन आहे, मध्यम प्रकारची जमीन असताना 20 ते 25 क्विंटल आपल्याला हेक्टर उत्पन्न निघत असतं. हलक्या भारी प्रकारची जमीन, ज्याची जमिनीची खोली 2 फुटापेक्षा जास्त आहे किंवा डीप ब्लॅक सॉइल जी आपण म्हणतो, तिकडे आपल्याला 25 ते 30 क्विंटल उत्पन्न आपल्याला हे निघत असतं. आता त्या पुढचं एक जर मजेशीर बाब सांगायची गेले, ज्या ठिकाणी आपण कोरडवाहू रब्बी ज्वारीचं प्लॅनिंग करत असतो त्या ठिकाणी जर आपण चाऱ्याचा विचार केला तर उत्पन्नाच्या तुमच्या डबल तुम्हाला त्या ठिकाणी हा तुमचा चाऱ्याचा भाग निघत असतो. म्हणजे जर तुमचं बाहेर जमिनीवर जरी म्हटलं तरी 25 क्विंटल तरी तुमचं उत्पन्न निघालं तर साधारण त्या ठिकाणी 50 क्विंटल तुम्हाला त्या ठिकाणी जनावरांसाठी चारा हा त्या ठिकाणी निघत असतो. मग तशा कंडिशनमध्ये जर पाण्याची उपलब्धता आपल्या जर आली किंवा नत्रयुक्त खत जरी वापर केला तर आपल्याला उत्पन्नाच्या दृष्टीने म्हणजे धान्याचं उत्पादन प्लस चाऱ्याचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी चांगलं मिळवता येतं. त्यामुळे रब्बी ज्वारी जर आपण प्लॅनिंग करत असू तर मुख्यतः दिवाळीपर्यंत लागवड पूर्ण करून ह्या पुढच्या टेक्निकल बाबीचा विचार करणं आपण आवश्यक आणि गरजेचं आहे. आता त्या पुढचं जे पीक आहे ते ड्रायलँड व्हीट म्हणजे कोरडवाहू गव्हाची जर आपण लागवड करत असू. आज बऱ्याचपैकी लोक विचार करतात की जर गहू लागवड करायचं असेल आपल्या ठिकाणी पाण्याची कंडिशन असणं किंवा पाणी असणं गरजेचं आहे. पण त्यामध्ये जर नेत्रावतीसारखं वाहने, शरदसारखं वाहने किंवा त्र्यंबकसारखं वाहने ते जर वाहन आपण वापरलं तर निश्चित आपल्याला कोरडवाहू शेतीसाठी आपल्याला किंवा इव्हन 1 किंवा 2 पाण्याच्या पाळ्या जरी असेल तरी आपण त्या ठिकाणी कोरडवाहू गव्हाची लागवड आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण हे स्टेपल फूड म्हणजे भारतामध्ये सर्व प्रकारच्या कुटुंबासाठी लागणारे स्टेपल फूड आहे. त्यामुळं आज गव्हाची मागणी भरपूर आहे. त्या अनुषंगानं रब्बी हंगाम जरी आपण कोरडवाहू शेतीसाठी जरी आपण गव्हाची लागवड केली तर निश्चित आजकाल आज फायदेशीर असं पीक आहे. त्यासाठी जर मातीचे प्रकार जर म्हटला तर साधारण वेल ड्रेन्ड म्हणजे पाण्याचा निचरा होणारी मध्यम प्रकारची आणि काळी खोल कसदार जमीन. आता यात कसदार म्हणण्याचं मागचं कारण की याला टिलरिंग फेजमध्ये जर न्यूट्रिशन किंवा जर पाण्याची कमतरता बसली किंवा पाणी जास्त झालं तर फोटो कमी निघतो, परिणाम त्या ठिकाणी उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो असतो. तशा कंडिशनला आपल्याला डीप सॉइल जी त्या ठिकाणी वॉटर ड्रेन कंडिशन आहे किंवा त्या ठिकाणी निचरा चांगला होतो अशा प्रकारची जमीन निवडणं आपल्याला आवश्यक आहे. आता लागवड जर करायची जर म्हटली तर साधारण दुसऱ्या पंधरवडा म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवडा म्हणजे आत्ताच्या कंडिशनला जर म्हटलं तर आत्ताच्या तारखेपर्यंत आपली गव्हाची लागवड पूर्ण होणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी जर ड्रायलँडचा कोरडवाहू शेतीचा जर आपण विचार करतोय तर तशा कंडिशनला पाण्याची उपलब्धता किंवा वापसा जो म्हणतो आपण ह्या आठवड्यापर्यंत चांगला राहतो तशा कंडिशनला आपण त्या ठिकाणी गव्हाची लागवड करणं फायदेशीर आहे. आता जेव्हा प्लांटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे लागवड तंत्रज्ञानाचा आपण विचार करतो त्यामध्ये मुख्यतः 2 रोपातलं अंतर असेल किंवा 2 ओळीतलं अंतर हे साधारण 8 इंच म्हणजे 20 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. तशा प्रकारे आपण जी ट्रॅक्टर इम्प्लिमेंट्स आहेत ते मशिनरी ॲडजस्ट करून किंवा जे काही ब्लॉक ड्रॉन इम्प्लिमेंट्स आहेत पेरणी अवजार आहे ते आपण ॲडजस्ट करून त्या ठिकाणी पेरणी करू शकतो. 2 रोपातलं अंतर हे आपल्याला मॅन्युअली त्या ठिकाणी मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळी आपण ड्रिलिंग करतो त्यावेळी अंतर कमी जास्त होत असतं तशा कंडिशन आपल्याला मॅन्युअल त्या ठिकाणी थोडं लक्ष घालून त्या ठिकाणी 2 रोपातलं अंतर मेंटेन करणं आवश्यक आहे. सोईंग डेप्थ साधारण 2 इंच 5 ते 6 सेंटीमीटर खोलीवरती बिया पडणं आवश्यक आहे. गव्हाच्या बियाण्यापेक्षा जास्त खोलीवर गेलं त्या ठिकाणी जर्मिनेशनला इम्पॅक्ट होत असतो, त्या ठिकाणी आपल्याला जास्त उत्पन्न निघत नाही. सोईंग बाय सीड्रिल त्या ठिकाणी ट्रॅक्टर ड्रॉन सीड्रिल जर असेल किंवा ब्लॉक ड्रॉन ते आपण दोन्ही वापरू शकतो. साधारण 75 ते 100 किलो त्या ठिकाणी हेक्टरी बियाणं जाणं आवश्यक आहे. साधारण 16 ते 18 लाख सीडलिंग प्रति हेक्टर आपल्याला आवश्यक आहे. आता लागवड करताना आपल्या काळजी घ्यायची की एका डायरेक्शनमध्ये लागवड होणं आवश्यक आहे. उभी आणि आडवी असे आवरस चौरस लागवड करता कामा नाही, एका ओळीमध्ये लागवड असणं आवश्यक आहे जेणेकरून त्या ठिकाणी आंतरमशागत आपल्याला काम करणं इझी होईल. आणि जी हार्वेस्टिंग ऑपरेशन्स आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करताना मशिनरी हार्वेस्टिंग असेल त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा लॉस आपला होणार नाही. इव्हन रॅट म्हणजे उंदराचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला कमी राहील. आता बीज प्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यायची तर मग थायरम आहे ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा 1.25 ग्रॅम कार्बन डायझिम आपल्याला प्रति किलो बियाणं वापरणं आवश्यक आहे. बायोलॉजिकल फंगीसाइड जसं तुम्हाला म्हणतं की मरीचा प्रॉब्लेम किंवा विल्डचा पॅची जर आपल्याला असेल त्या ठिकाणी आपल्याला 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणं वापरणं आवश्यक आहे. बायोलॉजिकल कल्चर्स म्हणजे जी काही खतं उपलब्ध करून देणारे जीवन आहे त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि PSB प्रति किलो बियाणे 25 ग्रॅम आपल्याला वापरणं आवश्यक आहे. आता व्हरायटी सिलेक्शन किंवा जर वाण निवड करताना आपण कोणती वाण निवडली पाहिजे त्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते डल्लनसाठी म्हणजे मुख्यतः कोरडवाहू कोणत्या प्रकारचा पाण्याचा सोर्स नसेल फक्त जमीन तूप उपलब्ध वापशीवर जर नियोजन करत असाल तर तशा ठिकाणी आपल्याला पंचवटी आणि शरद या 2 वाणांची प्रेफरन्स घेणं आवश्यक आहे. जर 1-2 पाण्याचे आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल 1-2 पाण्याचे पाळे आपण देऊ शकतो तर अशा कंडिशनला नेत्रवती आणि पुसाभार हे 2 वाण आपण प्रेफर करणं आवश्यक आहे. खत व्यवस्थापना जर आपण विचार केला तर नत्र आणि स्फुरद म्हणजे साधारण 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद आपल्याला हेक्टरी जाणं आवश्यक आहे. ज्यामध्ये म्हणायला गेलं तर साधारण 2 बॅग युरिया आणि SSP 2.5 बॅग आपल्याला प्रति हेक्टरी देणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे ह्याचा फायदा सांगितलं की तुम्हाला
त्या ठिकाणी टिलरिंग कमी होणं किंवा ठिकाणी पिकाची अपेक्षित वाढ न होणं, दाणे प्रॉपर न बनणं, हे जर आपण खतं दिलं नाही तर आपल्याला त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला इम्पॅक्ट झाला दिसून येतो. मग तशा अनुषंगाने हे खत आपण देणं आपल्याला आवश्यक आहे. आता त्यात जर ॲडिशनल जर म्हणायला गेलं तर 55व्या दिवशी किंवा 70व्या दिवशी आपल्या ठिकाणी 19 19 19 ही जी ग्रेड्स आहेत 19 त्याचा 2% म्हणजे एक शाकेवाडीच्या अवस्थेवेळी आणि ग्रोथच्या वेळी म्हणजे युनिफॉर्म त्याची वाढ हवी तशा कंडिशनला आपल्याला त्या ठिकाणी जर आपण हे 2 स्प्रे घेतले तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा दिसून येतो. आता ड्रायलँड वीट जरी म्हटला म्हणजे कोरडो जरी आपण गहू म्हटला तरी मुख्य तुमच्या जमिनीतल्या वापशावरती त्याचं तंत्र अवलंबून असतं. मग तशा अनुषंगाने आपल्याला जमिनीमध्ये मुख्यतः तण नियंत्रण करणं गहू आवश्यक आहे. मग हे तण नियंत्रण करताना कोणत्या काळजी आपण घेतली पाहिजे, त्यामध्ये पहिले जे आहे ते विडिंग, म्हणजे साधारण 3 आठवडे आपल्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विडिंग म्हणजे खुरपणी करणं आपल्याला आवश्यक आहे. साधारण 20 ते 21व्या दिवशी आपल्या ठिकाणी मॅन्युअल विडिंग आपल्याला करणं आवश्यक आहे. हे जर शक्य नसेल तर अगोदर आपण लागवडीच्या अगोदर त्या ठिकाणी आपल्याला तणनाशकाचा आपल्याला वापर करणं आवश्यक आहे. आता इरिगेशन करताना मुख्यतः 40 किंवा 42 दिवशी म्हणजे साधारण तुमच्याकडे एकच पाण्याची पाळी उपलब्ध असेल किंवा एकच पाण्याची पाळीमध्ये तुमचं इरिगेशन होऊ शकतं तर तशा कंडिशनला आपल्याला 40 किंवा 42 दिवशी आपण ठिकाणी पाणी देणं आपल्याला आवश्यक आहे. आता कोरडो गावामध्ये जरी म्हणतं आपल्या साधारण 12 ते 14 क्विंटल आपल्याला उत्पन्न निघत असतं. आता गावशब्द जर विचार करायला गेला तर मग महत्त्वाचं इम्प्रूव्ह प्लांटेशन म्हणजे सुधारित पद्धतीने लागवड असेल, उत्पादन तंत्रज्ञान असेल किंवा नवीन सुधारित तंत्रज्ञान हे आपण त्या ठिकाणी वापरणं आपल्याला आवश्यक आहे. मग सुधारित तंत्रज्ञान जरी म्हणायला गेलं तर साधारण त्यामध्ये 2 ओळीतलं 2 रोपातलं अंतर असेल, व्हरायटीचं सिलेक्शन असेल, इव्हन त्या ठिकाणी आंतरमाशकतेची कामं असतील, हे आपण चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. आता ही जी टेक्नॉलॉजी आपण जर अडॉप्ट केली तर आपला जो उत्पन्न आहे म्हणजे साधारण 482 किलोपासून आपल्याला 1473 म्हणजे साधारण 1000 किलो त्या ठिकाणी आपल्याला ह्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये गहू उत्पादनाची वाढ आपल्याला दिसून येते. आता जर गावामध्ये जर चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पन्न घ्यायचं किंवा बंपर इल्ड आपल्याला जर घ्यायचं असेल तर त्या महत्वाचं आपल्याला टाइमलेस होईल म्हणजे ऑक्टोबरच्या एंडपर्यंत आपल्याला ऑक्टोबरच्या सेकंड फोर्टनाईटच्या एंडपर्यंत आपल्या ठिकाणी लागवड होणं आवश्यक आहे. त्यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार निवड मग त्यामध्ये शरद वान असेल, नेत्रावती वान असेल, त्याची आपल्याला निवड करणं आवश्यक आहे. राईप मीटर ऑफ सोईंग म्हणजे क्रॉस न करता आपल्या सिंगल लाईनमध्ये एका डायरेक्शनमध्ये आपल्याला लागवड होणं आवश्यक आहे. सीड रेट 75 ते 100 किलो सीड रेट आपल्या ठिकाणी होणं जाणं आवश्यक आहे. बॅलन्स यूज ऑफ फर्टिलायझर्स म्हणजे 50 किलो नत्र 25 किलो पालाश प्रति हेक्टर आपल्याला जाणं आवश्यक आहे. इरिगेशन म्हणजे प्रॉपर पाण्याच्या पाळ्या पिकाच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असतील त्यामध्ये क्राउन रूट इनिशिएशन असेल, ट्रिमिंग फ्रेज असेल, ग्रीन फ्रिंग स्टेज असेल, ग्रीन मॅच्युरिटी स्टेज असेल, तशा कंडिशनला आपल्याला पाण्याच्या पाळ्या जाणे आवश्यक आहे. आणि टाइमली इंटरकल्टिवेशन म्हणजे वेळेनुसार म्हणजे साधारण 40 ते 42व्या दिवशी त्या ठिकाणी इरिगेशन देणं असेल किंवा 3 आठवड्याने खुरपणी असेल आपल्याला करणं आवश्यक आहे. आता हरभऱ्याच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर जी जमीन आहे ती मिडियम टू हेवी म्हणजे जास्त काळी किंवा खोल जमीन असली तरी हरभरा पिकाला मानवते. इवन सलाईन आणि वॉटर स्टॅग्नन ज्या जमिनीमध्ये पाणी साठून राहतं किंवा सलाईन प्रकारची जमीन म्हणजे आपण चोपन जमीन म्हणतो तशा जमिनीमध्ये आपण हरभरा लागवड करणं किंवा रेपर करू नये. आता ज्यावेळी लागवड तंत्रज्ञानाचा विचार करतो त्यामध्ये मुख्यतः सोईंग टाईम 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर म्हणजे साधारण 20 ऑक्टोबरपासून ते 10 नोव्हेंबरपर्यंत आपण लागवड केली तर या ठिकाणी एकसारखी लागवड आपल्याला दिसून येते म्हणजे ठिकाणी जर्मिनेशन पर्सेंटेज चांगलं लागतं कारण त्या ठिकाणी जमिनीची ओल जी आहे किंवा वापस हा चांगल्या प्रकारे आपल्याला जमिनीमध्ये असतो. स्पेसिंग जर म्हणलं 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर 2 रोपातलं अंतर 10 सेंटीमीटर म्हणजे साधारण 8 इंचावरती आपलं 1 रोप असणं आवश्यक आहे. सीड रेट जो आहे तो 70 ते 100 किलो म्हणजे यामध्ये काबुली सीड आहेत किंवा काही आपले रेग्युलर वान आहेत देशी वान आहेत तशा अनुषंगाने हा सीड रेट व्हॅरी असतो पण सरासरी जरी म्हणलं तर 70 ते 100 किलो आपल्याला त्या ठिकाणी लागवड करणं आवश्यक आहे. आता हरभऱ्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं जर कोरडवाऊ शेतीमध्ये तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता नसेल तर त्या ठिकाणी 25 सप्टेंबर अगोदर म्हणजे आता जर आपल्याला त्या गोष्टीला जर म्हणायला तर महिना होऊन गेला 1 महिन्या अगोदर आपल्या ठिकाणी लागवड होणं आवश्यक आहे. मग त्याला जर म्हटलं जर हस्त नक्षत्राचं जे पहिलं अवस्था आहे तशा स्टेजला आपल्याला त्या ठिकाणी किंवा हस्त नक्षत्राचा पहिला जो ही आहे स्टेज आहे त्या स्टेजला आपल्या ठिकाणी लागवड होणं आवश्यक आहे. कारण जर त्यापेक्षा लेट जर तुमची लागवड झाली तर उगवणीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अडचण येत असते. इवन पॉड फिलिंग म्हणजे शेंगा न भरणं, शेंगामध्ये दाणे न पोचणं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळं जर पूर्ण इरिगेशन जर आपल्याकडे उपलब्ध नसेल पूर्ण पिकासाठी तर तशा कंडिशनला आपल्याला ही जी लागवड आहे ती आपल्याला 25 सप्टेंबरच्या अगोदर करणं गरजेचं आणि आवश्यक आहे. आता ज्यावेळी बीज प्रक्रिया म्हणतो आता हरभऱ्यामध्ये मुख्यतः जर म्हणायला गेलं विल्ड सारखा प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याच अंशी जाणून येतो म्हणजे पीक उगवतं मरलेलं दिसतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला तसे पॅचेस आपल्याला तयार झालेले दिसून येतात. मग तशा कंडिशनला मुख्यतः आपल्याला केमिकलमध्ये जरी म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी थायरम किंवा कॅप्टन म्हणजे साधारण 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं आपण वापरू शकतो जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी
जी काही मररोग आहे तो मररोग आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल. इवन ते झाल्यानंतर बायोलॉजिकल फंगीसाइड ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आपण वापरू शकतो, त्याचा जरी वापर जरी म्हणजे 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो. बायोलॉजिकल कल्चर नत्र आणि स्फुरज स्थिरीकरणासाठी त्या ठिकाणी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपल्याला रायझोबियम आणि पीएचबी कल्चर वापरणं आवश्यक आहे. आता व्हरायटीसाठी जरी म्हटलं त्यामध्ये विजय आहे, दिग्विजय आहे, फुले विश्वराज आहे किंवा फुले विक्रम जे हे वाण आहेत ते आपण ड्रायलँड किंवा कोरडो हरभरा लागवडीसाठी प्रिपेअर करू शकतो. ज्यामध्ये जरी म्हटलं तरी खताला आणि पाण्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देणारे वाण आहेत. आता खत व्यवस्थापन जरी म्हणा गेलं तर मुख्यतः जमीन मशागतीच्या वेळी किंवा जमीन तयार करताना आपल्याला 5 टन शेणखत आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. हे शेणखत चांगलं कुजलेलं काळं कचर असणं आवश्यक आहे. रासायनिक खताचा जरी डोस म्हटला तर त्यामध्ये 25, 50, 30 म्हणजे साधारण युरिया 1 बॅग, SSP 6 बॅग आणि MOP 1 बॅग हा जो डोस आहे तो साधारण तुमचा 25, 50, 30 म्हणजे तुमच्या शेत एक हेक्टर शेतासाठी जो काय नत्र स्फुरद पाला शकतो त्याची रिकवरी करण्याचं काम हा डोस करत असतो. आणि त्या व्यतिरिक्त पॉड फिलिंग स्टेज म्हणजे ज्यावेळी दाणे भरण्याची अवस्था असते त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी फोलियो सुपेमध्ये 13:25 आपल्याला खत आणि त्यासोबत सूक्ष्मान द्रव्य म्हणजे त्याला आपण कॉम्बी म्हणतो ते कॉम्बी वापरणं आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी घाटे चांगल्या प्रकारे पोहोचणं किंवा घाट्यामध्ये दाणे चांगल्या प्रकारे भरणं हे आपल्याला त्या ठिकाणी फायदा दिसून येतो. आणि जर आपल्याला पाण्याची कोणत्या प्रकारचा सोर्स उपलब्ध नसेल जसं मी सांगितलं तुम्हाला 25 सप्टेंबरच्या अगोदर लागवड करणं आवश्यक आहे, तसंच आपल्याला आपल्या शेतामध्ये जरी लागवड लेट झाली तरी मुख्यतः काळजी घ्यायची की आपल्या जमिनीतला जो वापसा आहे तो वापसा जाण्याच्या अगोदर उडून जाण्याच्या अगोदर ठिकाणी आपल्याला पेरणी करणं आवश्यक आहे. जेणेकरून हरभरा हे कसं आहे की कमी मॉइश्चरवर तयार होणारं पीक आहे किंवा त्याचा सीड कोटो हलक्या प्रकारचा असतो तो इझिली मॉइश्चर ऑब्सर्व करतो आणि एकसारखी उगवण आपल्या त्या ठिकाणी दिसून येते. आता जर लागवडच्या वेळी आपण जर विचार करायला गेला तर साधारण जी लागवड आहे ती आपण मुख्यतः पेरणी अवधान करतो पण ज्यावेळी आंतरपिकासाठी आपण हार्वेस्टची प्रेफरन्स घेतो त्यावेळी जी लागवड आहे ती बाय मेन्युअली केली जाते म्हणजे जशी आपण टोकन पद्धत म्हणतो तशा सिस्टमद्वारे हार्वेस्टची लागवड केली जाते. आता हार्वेस्टमध्ये जर म्हटलं तर सीडरेट आपण बघितलं आता तर सीडरेटच्या अनुषंगानं जर तुम्ही डिबलिंग करत असाल टोकन करत असाल तर त्याला आपल्याला सीड हे अति कमी प्रमाणात लागतं. पण जर तुम्ही सीड्रिल म्हणजे पेरणी यंत्रानंतर तुम्ही लागवड केली तर साहजिक त्या ठिकाणी सीडरेट आपल्याला वाढलेला मिळतो. आता ज्यावेळी आंतरपिक आंतरमशागतीचे आपण कामाचं नियोजन करत असतो त्यामध्ये आपल्याला पहिलं कोळपणी जी आहे ते साधारण 20 दिवसांनी होणं आवश्यक आहे आणि दुसरी कोळपणी आहे साधारण 30 दिवसांनी होणं आवश्यक आहे. दोन कोळपणीमध्ये साधारण आपल्याला 10 दिवसाचं तरी अंतर असणं आवश्यक आहे. आता ह्याचा फायदा एक होतो की ज्यावेळी आपण आंतरमशागतीसाठी कोळपणी करतो तर जी जमीन बेकाळलेली आहे किंवा त्याने त्या जमिनीतली ओल उडून जात आहे किंवा गवत आपलं 2 पानावरती आहे 3 पानावरती आहे ते गवत मारण्याचं काम हा मॉइश्चर उडून न देण्याचं काम हे कोळपणीमार्फत केलं जातं. त्यामुळे आपल्या साधारण 20 आणि 30 दिवसांनी आपण हात कोळपणी करणं आवश्यक आहे जेणेकरून जमिनीत जो ओलावा उडून चाललाय तो ओढावा त्या ठिकाणी थांबवला जाईल आणि तो पिकाच्या वाढीसाठी वापरला जाईल. आता पाण्याच्या पाळ्या जर उपलब्ध असतील म्हणजे जर म्हणायला गेलं जर त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नसेल तर पिकं आपलं चांगलं येतच पण जर पाण्याची उपलब्ध असेल तर साधारण फ्लॉवरिंग स्टेजला आपल्याला म्हणजे ज्यावेळी फुलरावस्था असते किंवा फुलरावस्था चालू होणार आहे तशा कंडिशनला आपण पाणी देणं आवश्यक आहे जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं फ्लॉवर ड्रॉप म्हणजे फुलकळी ड्रॉप न होणार नाही किंवा पिकाची शाखेवर थांबणार नाही तर तशा कंडिशनला आपल्याला इरिगेशन देणं आवश्यक आहे. इवन ज्या ठिकाणी आपण म्हणतो की शेंडा खोडणं म्हणजे हे सुद्धा एक आंतर मशागतीचं काम त्या ठिकाणी म्हटलं जातं. जर आपण टॉपिंग केलं किंवा शेंडा जर हरभऱ्याचा खोडला तर त्याचा आपल्याला निश्चित बायसाठी उपयोग होतोच पण ह्या शेंडा खोडणं त्या ठिकाणी फ्रुटिंग किंवा ज्या ठिकाणी ब्रँचिंग आपण जे म्हणतो हे चांगल्या प्रकारे होत असतं. जेवढं ब्रँचिंग तुमचं जास्त राहील त्या ठिकाणी तुमचं प्रोडक्शन हे पोटेन्शियल वाढत असतं तशा अनुषंगाने आपल्या ठिकाणी टॉपिंग करणं किंवा त्या ठिकाणी शेंडा मारणं हे आवश्यक आणि महत्त्वाचं काम आपण केलं पाहिजे. उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं साधारण कोरडवाहू हरभऱ्यामध्ये 25 ते 30 क्विंटल आपल्याला प्रति हेक्टर उत्पन्न निघत असतं म्हणजे अगोदर आपण जरी म्हणायला गेलं साधारण 10 ते 12 क्विंटल आपल्याला हे एकरी उत्पन्न हे निघत असतं. आता हरभऱ्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर स्प्रिंकलर सिस्टीम जी आहे ती प्रेपरीवर मानली जाते. ह्या मागचं कारण एक तर त्या ठिकाणी पाण्याची बचत होत असते जो उपलब्ध पाणी आपल्या जमिनीमध्ये आहे जे शेतम विहिरीमध्ये त्या पाण्याचं प्रॉपर युटिलायझेशन आपल्या स्प्रिंकलर मार्फत होत असतं. इवन त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे ॲटमॉस्फेरिक कंडिशनचं मेंटेनन्स करण्याचं काम किंवा त्या ठिकाणी तापमान अति डाऊन न होणं किंवा अति न वाढवणं त्याचं काम हे स्प्रिंकलर सिस्टीम मार्फत केलं जातं. इवन जे आपण खतं दिली ती खतं जमिनीला चांगल्या प्रकारे लागवण्याचं काम या स्प्रिंकलर सिस्टीम मार्फत केलं जातं. त्यामुळे हरभऱ्यामध्ये आपण ही सिस्टीम प्रेपर करणं आवश्यक आणि फायदेशीर आहे. आता चौथं पीक जे आहे त्यामध्ये आपण सनफ्लावर हे शिफारस करत असतो जे मुख्यतः रब्बी हंगामातलं कोरडं पीक चांगल्या प्रकारे प्रेपर केलं तर किंवा मानलं जातं. ह्यामध्ये जर मुख्यतः जमीन जर म्हटली साधारण चांगल्या प्रकारची पाण्याचा निचरा होणारी आणि मध्यम ते काळ्या प्रकारची खोल जमीन आपण या ठिकाणी
सूर्यफूल लागवडीसाठी शिफारस करू शकतो किंवा ला त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो. आता ज्यावेळेस सूर्यफुलाची आपण लागवड करतो तर मुख्यतः काळजी आपल्याला घेणं महत्वाचं, या ठिकाणी आपल्या केमिकल औषधांचा वापर, कारण हे क्रॉस क्वालिटी क्रॉप आहे, त्यामध्ये परपरागीभवन हे जास्त प्रकारात जास्त प्रमाणात होत असतं. तशा कंडिशनला त्या ठिकाणी मधमाशीचं जे काही त्याचा नैसर्गिक अधिवास असतो तो या पिकामध्ये जास्त असतो. तशा कंडिशनला एक रासायनिक कीटकनाशक आपल्याला जेवढे टाळता येईल ते आपण टाळणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यामध्ये दाणं भरण्याचं प्रमाण चांगलं राहील आणि मधमाशासुद्धा ज्या आहेत नैसर्गिक अधिवासामध्ये राहत आहेत त्यांचं मर किंवा त्यांचं नुकसानही जास्त होणार नाही. आता जर लागवड तंत्र जर म्हटलं तर मुख्यतः लागवड जी आहे ती 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर, म्हणजे ह्या महिन्याच्या एंडपर्यंत आपल्याला सप्टेंबरच्या ऑक्टोबरच्या एंडपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सूर्यफुलाची लागवड होणं आवश्यक आहे, कारण ही जो टाईम आहे किंवा हा जो पिरियड हा आयडियल मानला जातो. म्हणजे ह्यामध्ये जर आपण सूर्यफूल लागवड केलं तर त्यामध्ये आपल्याला वाढ एकसारखी राहते, पिकावरती रोग पिढीचा प्रॉब्लेम म्हणजे त्या ठिकाणी भुरी असेल किंवा त्याला हेवी लीप फिडिंग कॅटरपिलर आहे त्याचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे ह्या पिरियडमध्ये साधारण 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत लागवड होणं, आपल्याला 30 ऑक्टोबरपर्यंत लागवड होणं आवश्यक आहे. आता लागवडनंतर जर म्हटलं तर जमीननुसार किंवा जमीनच्या मगदरनुसार वेगवेगळं आहे. म्हणजे मध्यम प्रकारची जमीन म्हटलं तर त्या ठिकाणी 45 बाय 30 सेंटीमीटर, म्हणजे दोन ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर, दोन रोपातलं अंतर 30 सेंटीमीटर, म्हणजे 1 फूट 1.5 फुटावरती सूर्यफुलाची लागवड असणं आवश्यक आहे. आणि जी खोली आहे ती साधारण 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असू नये. आणि जर बाहेर जमीन असेल तर 6.5 बाय 30 सेंटीमीटर, म्हणजे 2 फूट बाय 1 फूट अंतरावरती सूर्यफुलाची लागवड आपल्याला बाहेर जमीनमधनं जमिनीवर होणं आवश्यक आहे. आता जर बियाण्याचा विचार केला जे इम्प्रूव्ड व्हरायटी आहेत म्हणजे सुधारित वाण आहे ते साधारण 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी आपल्याला लागवडीसाठी वापरणं आवश्यक आहे. आणि जर संकरित वाण जर म्हटलं साधारण 5 ते 6 किलो प्रति हेक्टरी आपल्याला वापरणं आवश्यक आहे. त्या पुढचा मुद्दा जर सांगायला गेला की ज्या हायब्रिड आणि लॉंग ड्युरेशन व्हरायटी आहेत, म्हणजे संकरित वाण आणि जास्त कालावधीपर्यंत आपल्या शेतामध्ये राहणारे जे वाण आहेत त्याचं दोन ओळीतलं अंतर हे 60 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट आणि दोन रोपातलं अंतर हे 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट असणं आवश्यक आहे. आता ज्या व्हरायटी ज्या आहेत विद्यापीठ शिफारसी ज्या वाण आहेत त्यामध्ये फुले भास्कर आहे किंवा बानू आहे किंवा फुले रविराज ह्या वाणांची आपण शिफारस करणं की हे वाण लागवडीसाठी वापरणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी बीज प्रक्रिया करतो बीजपत्रेसाठी साधारण 2.5 ग्रॅम थायरम आणि 5 ग्रॅम इमिडिया क्लोपिड, म्हणजे थायरम जर म्हटलं तर रासायनिक बुरशीनाशक आहे आणि जर इमिडिया क्लोपिड म्हटलं तर रासायनिक कीटकनाशक आहे. तर दोन्हीची बीज प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. इव्हन त्या ठिकाणी जर बायोलॉजिकल जर कंट्रोल जरी म्हटला त्या ठिकाणी एझोटोबॅक्टर आणि PSB म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारे आणि पालाश उपलब्ध करून पुरोध विरघळणारे जीवाणू त्यासाठी आपल्याला एझोटोबॅक्टर आणि PSB जीवाणूचा वापर करणं आवश्यक आहे. त्याचं जे प्रमाण आहे साधारण 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी वापरणं आवश्यक आहे. आता लागवड करताना आज आपण असं करतो की बऱ्याचपैकी शेतकरी ड्रीपवरती सूर्यफुलाची लागवड करतात, त्यामुळे आपल्याला दोन ओळीतलं दोन रोपातलं अंतर मेंटेन करणं आपल्याला चांगलं इझी होऊन जाते. त्या अनुषंगानं जी काही शिफारस उत्पन्न आपल्याला मिळते ते आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते पिकाचं उत्पन्न निघतंय. फक्त काळजी आपल्याला घ्यायची ठिकाणी मधमाशीचा जो प्रसार आणि प्रचार, म्हणजे त्या शेतामध्ये जे काही मधमाशीचा जो अधिवास आहे तो आपल्याला जास्तीत जास्त कसा करता येईल. आता ह्यामध्ये कन्सेप्ट असं पण आहे की एक तलम कापड हातावरती गुंडून त्या ठिकाणी जेवढे फ्लॉवरिंग स्टेज असतील तेवढे आपल्याला क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी आपल्याला ते तलम कापड एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती आपल्याला हाताद्वारे फिरवावं लागतं. पण मधमाशांचा त्या ठिकाणी आपण जर वापर केला तर निश्चित आपल्याला कमी खर्चिक अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी परपरागीभवन करणं इझी होऊन जातं. आता ज्यावेळी खत व्यवस्थापनाचा आपण विचार करतो त्यामध्ये रासायनिक खतामध्ये आपल्याला नत्र स्फुरत पालाश, म्हणजे 50 किलो नत्र 25 किलो स्फुरत आणि 25 किलो पालाश आपल्याला प्रति हेक्टर देणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण महत्त्वाचा युरिया 2.5 बॅग, SSP 3 बॅग आणि MOP 1 बॅग आपण एकरी वापरू शकतो. ज्यावेळी आपण बेसल डोसचा विचार करत असतो साहजिक आपल्या जमिनीची सुपीकता राखण्यासाठी, म्हणजे जमिनीची सुपीकता किती आहे किती म्हणजे त्यामध्ये नत्र स्फुरत पालाशा घटकाचं प्रमाण किती आहे, इव्हन त्या ठिकाणी त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेला कोणत्या प्रकारचा खताचा कमतरता जाणू नये त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी युरिया SSP आणि MOP इव्हन त्या ठिकाणी आपण DAP वापरू शकतो MOP वापरू शकतो. अशा खता जरी वापर केला तर निश्चित आपल्या ठिकाणी फायदा होत असतो. आता ज्यावेळी आंतरमशकतेचे काम आपण करत असतो त्यामध्ये महत्त्वाचं आहे ते थिनिंग म्हणजे विरळणी करणं. साधारण 15 ते 20 दिवसांनी आपण त्या ठिकाणी पहिले थिनिंग म्हणजे विरळणी करणं आवश्यक आहे. थिनिंग करताना आपल्या दोन ओळीत आणि दोन रोपातलं आपल्याला करणं आवश्यक आहे. विडिंग म्हणजे खुरपणी करताना आपल्याला मुख्यतः 15 दिवसांनी पहिली खुरपणी करणं आवश्यक आहे. खुरपणी करताना मुख्यतः मुख्य पिकाला कोणती इजा होणार नाही ती काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. होईंग करताना आपल्याला मुख्यतः 20 आणि 40 दिवशी, म्हणजे जे आपण हात खुरपणी म्हणतो ही 20 दिवशी आणि 40 दिवशी आपल्याला करणं आवश्यक आहे.
जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पिकाची सशक्त वाढ, त्या ठिकाणी तणाभर कोणत्याही प्रकारचं पिकाची कॉम्पिटिशन स्पर्धा राहणार नाही, इव्हन त्या ठिकाणी मॉइश्चरलाइज होणार नाही, जो ओलावा आहे तो जमिनीतला उडून जाणार नाही. तशा कंडिशनसाठी आपल्याला विडिंग आणि होईंग म्हणजे कोळपणे आणि खुरपणी करणं आवश्यक आहे. आता जेव्हा आपण पाण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला फ्लॉवरिंग आणि ग्रीन फिलिंग स्टेज म्हणजे मुख्यतः फ्लोरावस्था आणि दाणे भरण्याची अवस्था. जर फ्लोरावस्थेमुळे पाणी जर कमी पडलं तर त्या ठिकाणी फ्लॉवर ड्रॉपिंग होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि जर ग्रेन फिलिंग स्टेजला म्हणजे दाणे भरण्याच्या अवस्थेत जर पाणी कमी पडलं तर दाणे आपण म्हणतो की पोचट राहतात, तर पोचट राहण्याचं प्रमाण जास्त असतं. जर पाण्याची उपलब्ध असेल तर ह्या दोन स्टेजला आपण पाणी देणं आवश्यक आहे. आता मुख्यतः पाणी देताना आपल्याला एक काळजी घ्यायची, जे पाणी आपण देतोय हे पाणी देताना एकतर आपण ह्या दोन स्टेजला म्हणतोय मुख्यतः की एकतर फ्लॉवरिंग स्टेज आणि ग्रेन फिलिंग स्टेजला जर एकच पाण्याची आपल्याकडे सोर्स उपलब्ध असेल म्हणजे पाण्याचं जर दोन अवस्थेसाठी असेल तर उत्तम, पण एकच अवस्थेत जर पाणी उपलब्ध असेल तर मुख्यतः ते ठिकाणी ग्रेन फिलिंग स्टेजला आपल्याला देणं आवश्यक आहे. याचा अर्थ ज्यावेळी आपण दाणे भरण्याच्या अवस्थेला पाणी देतो तर साहजिक त्या ठिकाणी दाणे पोचत राहण्याचं प्रमाण कमी राहतं, कणीस चांगल्या प्रकारे भरलं जातं, इव्हन त्या ठिकाणी यील्ड जे आहे आपलं हे चांगल्या प्रकारे आपल्याला निघत असतं. आता ह्यात जर सांगायचं गेलं त्या ठिकाणी ड्रीपची लागवड आहे, त्या ठिकाणी ड्रीपच्या मार्फत जर आपण सूर्यफळची लागवड केली तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न जे आहे ते चांगल्या प्रकारे निघतं. इव्हन ड्रीप मार्फत खताचा वापर केल्यानं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जो कणीस आहे ते कणीस पोचत राहत नाही, त्या ठिकाणी ड्रीपच्या द्वारे आपल्याला खत व्यवस्थापन करणं सुद्धा इझी होऊन जातं. म्हणजे आज बऱ्याच अंश आपण म्हणतो की सूर्यफुल आहे किंवा गहू आहे मका आहे खादाड पिकं आहेत, त्या खादाड पिकांच्या शिफारसीच्या सूचनेनुसार त्यांना तेवढ्या प्रकारचं नत्रस्फुरत पालक जर आपल्याला द्यायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला साहजिकच त्या ठिकाणी आपल्याला ह्या ड्रीप मार्फत खताचा वापर करणं आपल्याला निश्चित फायदेशीर आणि उपयुक्त आहे. आता ही जी पिकं तुम्हाला मी सांगितली ही मुख्यतः चार पिकं जी आहेत ह्याच लागवडीसाठी मुख्य प्रकारची पिकं आहेत. ह्या पिकांच्या अनुषंगाने जी काय टॅलेंट टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्ट केली, पण त्या व्यतिरिक्त जरी म्हणायला गेलं त्या ठिकाणी करडईसारखी पिकं आहेत, जवससारखी पिकं आहेत, ही सुद्धा आपण ड्रायलँड पिकं कोरडो पिकं आपण म्हणतो असतो. मग अशा पिकांसाठी आपण सुद्धा जी काही टेक्नॉलॉजी आहे ती सुद्धा आपल्या केविक मार्फत आपण शिफारस करतोय. यामध्ये जरी ॲडिशनल क्रॉप जरी म्हणायचं आपण एरंडीसारखं जे आपण परवाशी टॉपिक लर्न केला तर एरंडीसारख्या पिकामध्ये सुद्धा आपण आंतरपीक पद्धती किंवा सिंगल क्रॉपिंग ही प्रिपेअर करून आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कोरडो शेतीमध्ये उत्पन्न घेऊ शकतो. कारण एरंडीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर तुम्हाला माहिती की साधारण 7.5 पेक्षा जरी जास्त पी एच असला किंवा त्या ठिकाणी सॉईल जरी लागवडीसाठी सुटेबल नसली तर तशा कंडिशनला आपल्याला त्या ठिकाणी एरंडी लागवड करून आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळवता येतं. इव्हन त्यामध्ये आंतरपिकासाठी आपण हरभरा प्रिपेअर करू शकतो, जवस प्रिपेअर करू शकतो, करडई करू शकतो. मग अशा प्रकारची पिकंसुद्धा आपण त्या ठिकाणी आंतरपिकासाठी लागवड केली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी पिकापासून फायदा मिळत असतो. जवस जरी म्हटलं तरी आपल्याला परभणी कृषी विद्यापीठात त्यामध्ये चांगल्या प्रकारचे वाण आहेत. करडईच्या बाबतीत जरी म्हणायला गेलं तर परभणी कृषी विद्यापीठात चांगली का व्हरायटी आहे, तर त्या वाणांचा वापर करून आपण निश्चित चांगल्या प्रकारे उत्पन्नही घेऊ शकतो. यासाठी जी काही तंत्रज्ञ आहे ते KVK12 मार्फत आपण कृषक या व्यासपीठामार्फत ओपन करत आहोत. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला हायड्रॉलिक टेक्नॉलॉजी असतील किंवा ड्रायलिंग पीक पद्धती आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना वापरता येतील, पाहता येतील आणि त्याच्या शेतीमध्ये आपल्या चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येईल. या संदर्भात जरी काय अजून कोणाला शेतकरींना माहिती हवी असेल किंवा हे तंत्रज्ञान जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही KVK12 जरूर कनेक्ट व्हा, त्यांचे संपर्क करा, येथील तंत्रज्ञान तुम्हाला पाहून त्याचा निश्चित तुम्हाला आपल्या शेतीमध्ये फायदा करून घेता येईल. धन्यवाद. यामध्ये कोणाची काही शंका असेल तर जरूर विचारा. इव्हन आपलं KVK12 मार्फत आपण कृषी कॅप आपण जे विकसित केलेलं आहे त्यामध्ये शिफारसित खत मात्रा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे या ॲपमधून तुम्हाला मिळतील. म्हणजे ज्यामध्ये तुमचा रासायनिक खताचा डोस त्या जमिनीसाठी काय आहे किंवा किती प्रमाणात आपण ते खत दिलं पाहिजे त्याचा डोस तुम्हाला मिळता येईल. इव्हन त्याचे प्रॉपर POP त्या ते पिकानुसार म्हणजे हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, या पिकासाठी जी काही प्रॉपर POP आहे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस असेल किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला त्या ॲपमधून माहिती होईल. इव्हन त्यामध्ये सुधारित वाण जसं आता हरभऱ्याचं वाण जरी म्हटलं आपलं विक्रांत आहे किंवा विशाल आहे अशी वाण आपण हरभऱ्याची जी आहेत त्या वाणाचं स्पेशालिटी काय आहे, त्याचं उत्पन्न काय आहे ते पूर्ण आपल्याला या माध्यमातून कळेल. इव्हन ह्या संदर्भातलं जे काय तंत्रज्ञान आहे ते आपण आपल्या KVK12 मार्फत तुम्हाला म्हणलंय कृषक जे आपलं प्रात्यक्षिक प्रदर्शन आहे त्यामध्ये सुद्धा आपण ही टेक्नॉलॉजी दाखवतोय. त्यामध्ये एरंडीमधले जे उडदाचं आंतरपीक पद आहे, मिलेट्स म्हणजे नाचणी आहे, वरी आहे, राळ आहे, त्याचं आंतरपीक आहे, करडईचं आंतरपीक आहे, जवसाचं आंतरपीक आहे ते आपण लोकांना जातो दाखवतोय.
तुरीमधले जे काही आंतरपिक आहेत त्यामध्ये सेम तसं सांगितलं तसं उडीद आहे, सोयाबीन आहे, बरडधान्य आहे, त्याचं आंतरपीक आपण लोकांना दाखवतोय. इवन जे काही कोरडवा आंतरपीक पद्धती आहे त्यामध्ये करडई सूर्यफूल असेल, एरंडी हरभरा असेल, जोस करडई असेल, हरभरा सूर्यफूल असेल, ही आंतरपीक पद्धतीसुद्धा आपण या व्यासपीठामार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कोणी शेतकऱ्यांना जरी ह्या संदर्भात गायडन्स हवा असेल किंवा टेक्नॉलॉजी गायडन्स जरी पाहिजे असेल तर केव्हीके बारामतीमार्फत किंवा एक कृषी कॅपमार्फत निश्चित या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. इव्हन त्यांना सुधारित वाहनासंदर्भात काही उपलब्धता हवी असेल तर केव्हीकेशी ते कनेक्ट होऊन किंवा केव्हीके बारामती येते येऊन त्या बियाण्यासंदर्भात चांगल्या प्रकारचं सुधारित वाहन कोणतं आहे, लेटसाठी कोणतं आहे, मध्यम कालावधीचं कोणतं आहे, लवकर येणार कोणतं आहे, तशा प्रकारची वाहनाची निवड त्या ठिकाणी येऊन हे निश्चित करू शकतात आणि आपल्या शेतीसाठी ते चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतात. कोणाचे काही प्रश्न असतील तर कोणाचे काही या संदर्भात प्रश्न असतील, जसं काय त्यांचा प्रश्न आहे की कोरडवा हरभरा जात म्हणजे यामध्ये जरी म्हटलं तरी फुले विक्रांत आणि दुसरा जे आहे ते विराट हे दोन वाहन कोरडवासाठी आपल्याला चांगले शिफारस वाहन आहे, त्याचा आपण वापर करणं आवश्यक आहे. साधारण 75 ते 100 किलो एकरी म्हणजे मध्यम प्रकारची जमीन असेल किंवा काळी जमीन असेल ह्याला कोणत्या प्रकारची क्लॉडेड जमीन म्हणजे ज्या ठिकाणी देखाळ्याचं प्रमाण जरी असेल तरी अशी जमीन, कारण बोल्ड सीटेड वाहन आहेत अशा कोरडवा जमिनीमध्ये हे वाहन चांगले प्रिपेअर केले जातात. जर पाटपाणीपत असेल तर सारा पद्धतीने लागवड करणं आवश्यक आहे, जर ड्रीप असेल तर ड्रीपवरती रेजड बेट म्हणजे गादीवाग पद्धतीने हरभऱ्याची लागवड करणं आवश्यक आहे. आता जी काही पूर्व हंगामी ऊसाची लागणी आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी हरभऱ्याची लागवड ही ड्रीपवरती केली जाते, त्यामध्ये दोन ओळीतला अंतर सपोज 1.5 फूट आणि दोन बियातला अंतर साधारण 1.5 ते 1 फूट ठेवून जरी हरभऱ्याची लागवड केली तर उत्तम प्रकारचं हरभऱ्याचं आंतरपीक आपल्याला करता येतं. पाण्याची उपलब्ध तुम्हाला म्हटलं की दोन स्टेजला म्हणजे फुलोरा अवस्था आणि दुसरी आहे ती पॉड फिलिंग म्हणजे दाणे भरण्याची अवस्था, ह्या दोन स्टेजला आपल्याला हरभऱ्याला पाणी देणं मुख्यतः आवश्यक आहे. जर स्प्रिंकलर सिस्टीम जरी आपण केली तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला जी काही खतं आपण देतो ती 100% लागू होण्याचं काम किंवा त्या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचं प्रॅक्टिस आहे ते म्हणजे शेंडा खोडणे, म्हणजे जेवढे आपण हरभऱ्याचा शेंडा खोडतो साधी त्या ठिकाणी फोटवेचं प्रमाण जास्त राहतं आणि ऑटोमॅटिक तुमचं फुलोरा असेल किंवा त्या ठिकाणी शेंगा लागण्याचं प्रमाण हे किंवा घाटेलांचं प्रमाण जास्त असतं, तशा कंडिशनला आपण त्या ठिकाणी टॉपिंग करणे किंवा शेंडा खुंडणी करणं आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. मग आंतरपिकामध्ये तुम्ही मका प्लस हरभरा करू शकता, इवन हरभऱ्यावर तुम्ही एरंडी पण करू शकता, हे दोन्ही प्रकारचे आंतरपिकं तुम्ही निवड करू शकता. अजून काही शंका असतील तर आपल्याला विदर्भात गव्हाची कोणती जात अधिक उत्पन्न देते, आता गव्हामध्ये जर म्हटलं तर आता 64-78 जे वाहन आहे MSC 64-78 शिफारस वाहन आपण आता शेतकऱ्यांना सांगतो जे बागायती खोल जमीनसाठी चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. जर कोरडवाऊ जर जमीन असेल तर त्या ठिकाणी जर पाण्याची एकच पाळी म्हणजे एकाच वेळी पाणी देऊ शकतो तुम्ही, तशा कंडिशनला नेत्रावती वाहन आपण शिफारस करू शकतो. आणि जर पाण्याचे दोन पाळ्या आपण देत असाल तर त्या ठिकाणी किंवा दोन पाळ्यासाठी पाणी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी शरद किंवा पंचवटी वाहन आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करणं आवश्यक आहे. गहू लागवड करताना मुख्यतः त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणारी म्हणजे काय म्हणतात त्याला की चोपन जमीन त्या ठिकाणी प्रिपेअर करू नये. लागवड करताना गादी जर केली तर तुम्हाला त्या ठिकाणी ड्रीप टाकून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल. इवन गहू लागवड करताना मुख्यतः जास्त खोलीवर म्हणजे साधारण 6 सेंटीमीटरच्या खाली आपण गहू लागवड करता कामा नये. लागवडीतलं अंतर जे आहे ते दोन ओळीतलं अंतर 20 सेंटीमीटर, दोन बियातलं अंतर 20 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. महत्त्वाची त्यामध्ये विडिंग आणि हात कुळपणी म्हणजे खुरपणी आणि हात कुळपणी होणं आवश्यक आहे, कारण गव्हाला कॉम्पिटिशन तन्नाचं खूप असतं म्हणजे त्याला रिलेटेड वीड्स जे आहेत त्याचा प्रादुर्भाव जसं आपण घोळ म्हणतो त्याचा प्रॉब्लेम त्या पिकामध्ये लगेच दिसून येतो, तशा कंडिशनला मुख्यतः हात कुळपणी आणि हात कुळपणी होणं आवश्यक आहे. इवन वापशावरती गव्हाची लागवड केली असेल म्हणजे तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल आणि पाणी पाट पाणी देऊन त्या ठिकाणी तुम्ही लागवड केली तर त्या ठिकाणी वापशावर तुम्ही तणनाशकाचा वापर म्हणजे जसं आयसोप्रोपायलिनसारखं तणनाशक आहे किंवा ॲट्रिझिनसारखं तणनाशक आहे ते तुम्ही वापरून त्या ठिकाणी तणाचा 100% उगवणीपूर्व नियंत्रण करू शकता. जो आपला जो सेशन होता या ठिकाणी रब्बी हंगामाकरता कोरडवं पीक उत्पादन तंत्रज्ञान तो या ठिकाणी संपलेला आहे. शेतकऱ्यांना जरा अधिक काही माहिती हवी असेल तर निश्चित त्यांनी केव्हीके बारामती किंवा कृषी कापशी निगडीत जे काही तंत्र अधिकारी आहेत किंवा टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत त्यांच्याशी संपर्क करून माहिती त्या संदर्भातली अधिक जाणून घ्यावी. धन्यवाद.